एक खारीचा वाटा म्हणून बरेच जण काम करतात, तर त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल सांगायचं म्हणजे कसं, आमचे 123 गाव चाललेलं आहे. ओके, तर आम्ही तर केलेलंच ते काय ते असतं, ते जे आपापले सो खुशी देते ते काय आनंद काही नाही, आम्ही आमच्या तयारीना व्यवस्थित आहे. अच्छा, एकंदरीत अजूनही आपल्यासोबत काही जण आहेत या ठिकाणी, समजा जे काही सगळे लोक येणार आहेत तर त्यांची गाडीची पार्किंग वगैरे कुठं असणार आहे, कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? पार्किंग वडीगोद्रीला, एक वडीगोद्रीला एक आहे, 10 एकर आणि 10 एकर नाही, 80 एकर, 80 एकरची पार्किंग आहे. रामगाव 3 ठिकाणी पार्किंग केली, कांत्रवली आणि रामगाव. अच्छा, म्हणजे विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली. अच्छा, अजून काय सांगाल? काही नाही, मराठ बांधवाच्या वतीने आम्ही सगळ्या सरकारला विनंती करतो, माय बापाला, की त्यांनी 14 तारखेच्या मध्ये काहीतरी निर्णय घ्यावा. म्हणजे जास्तीत जास्त संख्या, जास्तीत जास्त कमीत कमी 70 ते 80 लाख पब्लिक येणार आहे. अच्छा, पूर्ण समाज बांधव, पूर्ण महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र मध्ये आतापर्यंत अशी सभा झाली नाही, अशी सभा होणार नाही, झाली नाही, झालेली नाही, होणार बी नाही. अच्छा दादा, तुम्हाला काय वाटतं या आंदोलनाचा सरकारवरती किती दबाव आता निर्माण झालेला आहे? दबाव काही अजून आम्हाला काही सांगता येणार नाही, तुमच्या माध्यमातूनच आम्हाला माहिती होतं. पण सरकार मायापला आमची विनंती घेते आणि 14 तारखेपर्यंत कोणताही ठोक निर्णय घ्यावा, अन्यथा याला शासन जबाबदार राहील. तेच आता काय झालंय की काल परवाचे ज्या काही पाटलांच्या, मनोज रंगे पाटील यांच्या सभा ज्या संपूर्ण महाराष्ट्रात झाल्या, त्यातल्या त्यात बीड ची जी सभा झाली ती रात्री 3:30 वाजता सभा पार पडली, आणि त्या सभेचं यश पाहता ती सभा इतकी आफाट होती की सरकारचे डोळे उघडेल इतकी आफाट ती सभा पार पडली. आणि आज छत्रपती संभाजीनगरला विराट भव्य अशी सभा होऊ घातलेली आहे. आज देखील संपूर्ण मराठवाड्यातून संभाजीनगर येथे सभेसाठी मराठा बांधव जमा होतात, आणि या सगळ्या गोष्टींमुळे सरकारवरती प्रचंड मोठा दबाव निर्माण होतो आहे. आणि मराठा आरक्षण हे देण्यासाठी आता सरकारकडे पर्याय उरलेला नाही आहे, आणि त्या संदर्भात आता विविध जे उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, यांच्याकडनं तुम्ही राजीनामा द्यावा अशा मागण्या या मराठा बांधवांच्या काही प्रमाणात मीडियाच्या समोर यायला लागलेल्या आहेत. तर याबद्दल तुम्ही एक स्थानिक ग्रामस्थ म्हणून तुमची काय प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतं? घरात बसावं आता, हे जर मराठ्याच्या पोटचे जर असले ना तर यांनी डायरेक्ट राजीनामे द्यावा. जे आहेत ना आमची 146 गांडूची अवलादी, त्यांनी डायरेक्ट राजीनामे द्यावा. अजून एकही मराठाचा आमदार खासदार कोणीही आमच्या समाजाबद्दल बोललेला नाही. ते झिरवळे साहेब, ते 22 आमदार आहेत त्यांचे, ते राज्यपालाला भेटायला गेले की आमच्या याच्यातून आरक्षण देऊ नका धनगर बांधवाला. फक्त 22 आहेत, आमची 148 आहेत. त्या मराठ्याच्या अवलादी दिसत नाहीत आम्हाला, त्या गांडूच्या अवलादी. आमच्या जीवार फक्त मोठे झाले, यांचे 25 पिढ्या बसून घातील इतका प्रॉपर्टी आहे त्यांच्याजवळ. मनोज जरांगे पाटील, आपल्या प्रत्येक भाषणातून एक गोष्ट आवर्जून सांगतात की बाबांनो, आतापर्यंत आम्ही म्हणजेच मराठा बांधवांनी ज्या पद्धतीने राजकारण्यांना निवडून देण्यामध्ये खारीचा वाटा उचललेला आहे, ज्या पद्धतीनं मराठा बांधव आतापर्यंत या नेत्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत, ते बघता इथून पुढे त्यांचं प्रथम कर्तव्य आहे की आता मराठा आरक्षणाचा लढा हा इतका तीव्र झालेला असताना त्यांनी या संदर्भात कुठलंही पाऊल आतापर्यंत ठोस असं उचललेलं नाही. आमदारांना, खासदारांना काहीच नाही, कोणीच नाही उचललेलं. त्याच्यामुळं आता ह्या जरांगे पाटलाच्या शब्दामुळे समाज शांत आहे. 14 तारखेचं त्यांची सभा आहे, 23 अल्टिमेटम संपणार आहे, त्याच्यानंतर जरांगे पाटलाची दिशा दाखवी देईल. त्याच्यावर महाराष्ट्राचं राजकारण चालेल. मराठ्यासाठी एकच चढणार नाही आता महाराष्ट्रात, तरी सध्या जरांगे पाटील आहे. आता मला आणखी एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे. मला वाटतं तुम्ही स्थानिक नागरिकच आहात, बरोबर? तर या ठिकाणच्या ज्या गोष्टी मध्यंतरीच्या काळात घडल्या, ज्यावेळेस उपोषण सुरू होतं, उपोषण काळामध्ये इकडे संपूर्ण राज्याचं मंत्रिमंडळ येऊन गेलं, त्याचबरोबर मुख्यमंत्री देखील आले, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवलं. त्यानंतर त्यांनी हे देखील सांगितलं की आम्ही आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत, आम्ही तुम्हाला आरक्षण देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा हा आखला गेला, 40 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला. या दरम्यान
इकडे काय काय हालचाली झाल्यात, इकडे कशा पद्धतीची तयारी सुरू आहे आणि इकडे तुम्ही काय पद्धतीने सगळे मराठा बांधव काम करत आहात? जरंगे पाटलांनी सरकारला 30 दिवसाची वेळ दिला, सरकारने 30 दिवसाची वेळ मागितला, जरंगे पाटलांनी 10 दिवस वाढून दिला, त्यानंतर जरंगे पाटील महाराष्ट्रामध्ये सभा घेण्यासाठी गावातून इथून गेले आंतरवली सराठीतून, त्यानंतर उर्वरित गावातील आणि 123 गावातून सर्व मराठी बांधवांनी आंतरवली सराठीमध्ये कीर्तनाचं काय नियोजन केलं, पुन्हा इथं सरी जमीन साफसफाई करणं भव्य दिव्य असं स्टेज उभारलं, जवळपास 250 एकर जमीन इथं कमर शेतकऱ्यांनी पार्किंगची वेगळी जमीन, शेतकऱ्यांनी जवळपास कमरईत कल्या तुरी कमरईत कल्यासारख्या अशा डोक्यात कल्यासारख्या आलं हातातोंडाशी घास आलेला शेतकऱ्यांनी मराठा समाजासाठी विचार केला नाही, काही गेलं की सगळं उपटून टाकलं त्यांनी। अच्छा, आता काल सर तुम्हाला सांगायला आनंद होईल की आपण आपल्या मराठी एक्सप्रेस चॅनलवरनं एक व्हिडिओ प्रसिद्ध केलेला होता की मनोज जरांगे पाटील यांच्या सभ्यांसाठी कोण मदत करत आहे, तर त्यामध्ये आपण असं विश्लेषण केलेलं होतं की इथे कुठलाही राजकीय पक्ष नाही आहे किंवा कुठलाही राजकीय नेता नाही आहे किंवा कुठलंही असं संघटन नाही आहे, इथे केवळ आणि केवळ मराठा बांधव आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातून जमा झालेला मराठा बांधव आहे आणि तो मराठा बांधव इथे उत्स्फूर्तपणे आपलं श्रमदान करतोय, आपली उपस्थिती देतोय आणि ज्या काही गोष्टींसाठी लागणारा जो काही खर्च आहे तो प्रत्येकाने वैयक्तिकरित्या स्वतःचा उचललेला आहे, त्यामुळे इथे कुठल्याच व्यवस्थेवर ताण येत नाहीये, याच्याबद्दल तुमचं मत काय काय सांगा? जो जरांगे पाटील नेहमी म्हणतात की 123 गाव म्हणजे गोदाकाठ, या गोदाकाठ काठच्या गावातून 123 मधून लोकवर्गणी चालू आहे, प्रत्येक गावातून आपापल्या खारीचा वाटा म्हणून लोक इथं आणून देतात, जो जरांगे पाटलांनी जी समिती निवडलेली आहे त्यांच्याजवळ सुपूर्द करतात, त्यामुळं इथं कोणाचाही राजकीय नेत्याचा काही 1 रुपयाचा संबंध नाही। अच्छा, म्हणजे या सगळ्या आयोजनामध्ये हा कुठलाही एक असा माणूस नाहीये तर इथे हा संपूर्ण मराठा समाज आहे, बरोबर? म्हणजे या संदर्भाने काय सांग, कशा पद्धतीने हे नियोजन सध्या घडतंय? जसं तुम्ही सांगितलं की आता गाववर्गणी होते किंवा पण इतर पण इथं खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं की पार्किंगची व्यवस्था आहे, त्याच्यानंतर इथली साफसफाई आहे, त्यानंतर इथे स्वयंसेवक ज्या पद्धतीनं काम करतात, त्यांचा दिवसभराचा जो काही एक दिनचर्या आहे ती कशा पद्धतीने पूर्ण केली जाते? इथं घरून जर मराठा बांधव यायचं म्हणलं तर तो आपल्या सोयीनुसार येतो, डबा घेऊन येतो, स्वर येतो, त्या दिवशी पण बाहेरून आम्हाला जेवणाच्या त्याच्या भरपूर पॅकेट बनवून म्हणजे आणणार आहेत, 123 गावातून पण पाणी बॉटल तुमचं सर हे लोक आणणार आहेत, पण तरी बी आंतरवाली जे गाव आहे इथं जरी कोणी उपाशी राहिलं तर आम्ही त्यांना उपाशी झोपून देत नाही, घरी नेऊन जेवू घालतो, म्हणजे तुमचे कोणतेही लोक आले तर उपाशी कोणी राहत नाही। अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या पंचक्रोशीतलं ह्या गावकऱ्यांनी उचललेलं हे आयोजन नियोजन, इथे कुठे असा एकटा कुठला माणूस नाहीये तर कुठला राजकीय पक्ष नाही किंवा कुठे कुणी नाही, इथे फक्त मराठा आणि मराठा समाज या सगळ्या गोष्टींचा आयोजक आहे असं म्हणायला हरकत नाही। बर, आता या दरम्यान ज्या वेळेस हा लाठी चार्ज करण्यात आला त्यावेळेस असंख्य महिला बालक यांना इजा झाल्या, त्यांना दुखापती झाल्या आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं या आंदोलनाचं स्वरूप हे मोठं झालं त्याबद्दल काय सांगाल? आम्ही त्या दिवशी तिथंच हजर होतो, अगोदर पोलिसाकडूनच लाठीचार्ज सुरू झाला, नंतर पोलिसाकडून जास्तच अत्याचार व्हायला, त्यानंतर मग आता लोक समाज एकदा मराठा एक तर जागी होत नाही आणि जागी झाला तर मग असं चित्र बघताय तुम्ही, सरकार से बडे आता सगळ्यालाच कळलंय, त्यामुळं आम्ही कोणाच्या शेपटीवर पाय देत नाही आणि जर आमच्या शेपटीवर पाय दिलाच कोणी तर ते मग आता सगळ्यांनी पाहिलेलं आहे काय होतंय। बर, आता ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या सभा ह्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहेत, परवाच्या सभेचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, आजची सभा देखील खूप अविस्मरणीय अशी सभा होणार आहे कारण प्रचंड समुदाय इकडे छत्रपती संभाजीनगरच्या सभेला उपस्थित राहणार आहे, तशी तयारी सध्या तिकडे देखील सुरू आहे, तर या सगळ्या तयारी आणि या सगळ्या सभांचा प्रतिसाद बघता या सगळ्या युद्धाची या सगळ्या घटनाक्रमाची पुढची दिशा काय असू शकते, कशा पद्धतीने तुम्ही वाटचाल करणार आहात एक गावकरी म्हणून एक नागरिक म्हणून? निर्णय आता तरी सध्या आम्ही जरांगे पाटलांना सोपवलेला आहे, बर, म्हणजे जो शासनाने जरांगे पाटलाला जो 30 दिवसाचा वेळ दिला होता त्यानंतर जरांगे पाटलांनी त्यांना 10 दिवस वाढून दिलेला आहे, पण नंतर जी काय दिशा घेतील जरांगे पाटील
त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहे. अच्छा, म्हणजे पुढची जी काही दिशा असतील ते जरांगे पाटील इकडे सगळ्यांशी चर्चा करून ठरवतील आणि त्यानुसार तो निर्णय घेतला जाईल. बर, आता 14 तारखेच्या सभेबद्दल जर का बोलायचं झालं तर साधारणतः सकाळपासून कशी नियोजन आयोजन असणार आहे इकडे, सकाळ रूपरेषा काय असणार आहे संपूर्ण दिवस? जवळपास महाराष्ट्रातून सध्या ज्या पायी दिंड्या निघाल्या आहेत ते लोक महाराष्ट्रातून ज्यांना पायी यायचं अंतरवालीमध्ये ते आतापासूनच गाव आपल्या गाव निघालेले. मला वाटतं बीड धारूर तालुक्यातून कारी कारी या गावातून पायदिंडी निघलेली आहे. बर, आणि जवळपासचे सारे लोक जे आहेत ते 13 तारखेला तिथं उपस्थित होणार आहे. अच्छा, आणि जे बाहेरून समजा नांदेड साईड इकडे नगर साईड पुन्हा मुंबई ही साईड जी ही 13 तारखेलाच इथं पैठण असेल आंबड असेल गेवरे असेल अशा ठिकाणी थांबणार आहे. बर, तर आता हे सगळे मंडळी या परिसरात येतील किंवा इकडे थांबतील तर त्यांनी बट ऑबियस त्यांची त्यांची वैयक्तिक त्यांची त्यांची व्यवस्था ही त्यांनी त्यांनी केलेली आहे कारण तसे आदेश निर्देशच तसे देण्यात आलेले आहेत. पण इकडे आल्यानंतर आता ज्या दिवशी सकाळपासून इकडे सभेचं सगळं वातावरण सुरू होईल तर साधारणतः टायमिंग आणि कशा पद्धतीची रूपरेषा 14 तारखेची असणार आहे? 14 तारखेला सकाळी 7 वाजता हे जे ग्राउंड आहे 2 एकरचं इथं जवळपास पूर्ण लॉक होणार आहे. ओके, गाड्या तर इकडे 6 किलोमीटर लांब इकडे 6 किलोमीटर लांब आणि इकडे अंतरवालीच्या पाठीमागे जवळपास जे खेडे आहे तिथं 123 गावातून तर आम्ही मोटरसायकल आणणार नाही. सकाळी 13 तारखेला तिथं हजर होणार. पण आता जर समजा आपल्याला गाड्या पाठीमागे लावायच्या आहेत मग आता तिथून पायी येणार इथं लोक इथं सकाळी 7 वाजल्यापासून इथं हजर होणार. जवळपास मला वाटतं 10 टाइम आहे सभेचा. सकाळी 10 ह्या दिवसभरातच ही सभा होणार आहे, रात्रीचं असं आयोजन नियोजन नाही. दिवसा ही सभा होईल, दिवसा संध्याकाळपर्यंत ह्या सभेचं नियोजन होणार आहे.